बच्चू कडू यांच्या वक्तव्याची एक बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक लढतोय बच्चू कडूंची. मतदानापूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. अमरावतीमध्ये बच्चू कडू विरुद्ध नवनीत राणा, राणा दाम्पत्य खरं तर अशी लढत पाहायला मिळतीये. वानखेडे बच्चू कडू विरुद्ध राणा विरुद्ध वानखेडे अशी खरं तर तिरंगी लढत अमरावतीमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे अमरावतीच्या या लढतीकडे सर्वांचंच लक्ष असेल आणि या अमरावतीच्या लढतीवरनच ही मोठी प्रतिक्रिया. वाटतं आम्ही जे काही गेल्या 15-20 दिवसात मतदानासाठी जे प्रयत्न केले कार्यकर्त्यांना पराकाष्ठा केली आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही शेतकरी शेतमजुरासाठी लढतो. मला अपेक्षा एकच आहे मतदारांकडून की ही लढाई आम्ही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामकरी व्यापारी यांच्यासाठी लढतो आहे. तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी आणि ती निश्चितच आम्हाला ही निवडणूक शेतकरी शेतमजूर म्हणून जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही. आजचं मतदान या देशात एक क्रांती घडेल ते जाती धर्माच्या नावावर नाही तर शेतकरी शेतमजुराच्या नावावर.